राज्यामध्ये महिला अत्याचाराचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षानं आपल्या समोर आलेला आहे. तुम्ही 25 वर्ष महिला सक्षमीकरणासाठी सबळीकरणासाठी काम केलेलं आहे, महिला अत्याचाराविरोधात तुम्ही आवाजसुद्धा उठवलेला आहे. पण कितीही झालं, कायदे झाले, अधिक सक्षमपणे कायदे बनवले गेले तरीसुद्धा महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये काही कमी आलेली नाही आहे. त्या संदर्भात आगामी काळामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने आणि तुमचा स्वतःचा काय अजेंडा असणार आहे? मी खूप छान प्रश्न विचारला की महिलांवर आणि मुलींवरती जे अत्याचाराचं प्रमाण आपल्याला दिसतंय, सगळ्या घटना दुर्दैवी आहेत. मी म्हणते राज्यातल्या कुठल्याच आपल्या लेकीबाळींवरती असा प्रसंग येऊ नये. सरकार आहे, पोलीस यंत्रणा आहे, पण एक राजकीय कार्यकर्त्याच्या पलीकडे जाऊन, मी एक आईसुद्धा आहे आणि मी हे सगळ्यांना आवाहन करते, ज्या घटना तुम्ही घडल्या त्याच्या मुळाशी जर तुम्ही गेलात तर फार धक्कादायक बातम्या समोर येतात. मुली लहान नाही आहेत, आपण कसं राहावं, कुणाशी किती सलगी करावी हे आपल्यालाही ठरवायला हवं असं मला स्वतःला वाटतंय. कित्येक आयांशी मी बोलत असते, आया म्हणतात ताई आमचं ऐकतच नाही मुलगी, असं कसं होईल? आपली मुलगी कुठे जाते, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, हे सगळं आईला माहिती असलं पाहिजे. आम्ही पण गेलो आहे की त्या एजमधनं. कायदे आहेत, कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी करण्यासाठी माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत, वेगळ्या वेगळ्या पक्षांचे सुद्धा असतील, की दे या अंमलबजावणी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आग्रहाची भूमिका घेतात. पण या सगळ्याचं सार मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्यालाही आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे, आपल्या मुलांशी आपला संवाद पाहिजे. घटना झाल्यानंतर पोलीस येतात, घटना होऊ नये म्हणून घरच्यांनी आपणही त्याच्यामध्ये भूमिका घेत.